सो इंटिग्रेशन मध्ये पहा एलिमेंटरी इंटिग्रेशन चे हे बेसिक जे फॉर्म्युले आहेत पहा खूप फंडामेंटल फॉर्म्युले त्याच्यामध्ये जो तुमचा फर्स्ट फॉर्म्युला आहे तो ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेस डिस्कशन केलेला आहे ना x = n कितीतरी वेळेस आपण याचे इंटिग्रेशन फाइंड केलेले आहे पहा सो पेज नंबर 96 वरती पहा पेज नंबर 96 पेज नंबर वरती फॉर्म्युले दिलेले आहेत एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले सर्व तुम्हाला ऍक्च्युअली टेन फॉर्म्युले दिलं ते लर्न करावं लागतील त्यानंतर सिस्टम स्टार्ट होईल पेज नंबर 96 सो फर्स्ट फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नंबर 1 इकडे लक्ष द्या फॉर्म्युला नंबर 1 इकडे लक्ष द्या आणि नोटबुक काढा हो लिहा त्याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन जर करायचं असेल इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स डीएक्स हा कसा आपण जातो विथ रिस्पेक्ट टू कोणाचे इंटिग्रेशन घ्यायचं असेल दॅट्स व्हाय तो डीएक्स रिप्रेझेंट करणार सो इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू हा फॉर्म्युला सांगितलं होतं मी तुम्हाला पहा एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन आणि प्लस कॉन्स्टंट हा सी जो आहे कधी पण तुम्ही इंटिग्रेशन केला त्याच्यासोबत तो कॉन्स्टंट ऍड करत राहावा कोणता कॉन्स्टंट ते तुम्हाला तो मॅशनरी टाकायची गरज नाही मॅथमध्ये हा फिजिक्सचा पार्ट आहे म्हणजे काय असतं प्रोपोर्शनॅलिटी असते तेव्हा इंटिग्रेशन म्हणजे इनडायरेक्टली काय करणं त्यांची सम करणं स्वतःची सम करताय ना तुम्ही तर हे रिलेशन विदाउट ऍडिंग कॉन्स्टंट प्रूव होत नाही जसं असतं ते जसं पहा मी तुम्हाला म्हणतोय फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट होता तर हा फाय जर इक्वल टू मध्ये घ्यायचा असेल तर इथे एल आय टाकावा लागतं तर हा एल काय होता हा स्केलर मल्टिपल होता स्केलर नंबर आहे ना तो एक इथे नंबर राहील 2 3 4 व्हॉटएव्हर त्याने या आय ला मल्टिप्लाय केला असेल तुम्हाला फायची व्हॅल्यू भेटणार नाही हा युनिव्हर्सल रूल आहे निसर्गाने तयार केलेला एक फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट टाकावाच लागतो मग जसं या ठिकाणी आपण साध्या इक्वालिटीमध्ये जेव्हा प्रोपोर्शनॅलिटी काढतो दॅट टाइम स्केलर मल्टिपल करतो स्केलर मी मल्टिप्लाय करतो बरोबर तसं इंटिग्रेशन मध्ये तसंच आहे की तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन केलात आणि त्याचं आन्सर हे आन्सर कुठे हे आन्सर आहे असं जर म्हणणार ते काय म्हणून त्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट नंबर असतो तो कंटिन्युअसली ऍड केल्याशिवाय तुम्हाला या दोघांचा आन्सर इकडे मॅच होतो जसं याच्यामध्ये असतो पण आय ची व्हॅल्यू इज इक्वल टू 5 का नाही त्याला आय ला एल ने मल्टिप्लाय केल्याशिवाय फायची व्हॅल्यू येत नाही आय एल कॉन्स्टंट असतो निसर्गाने तो कॉन्स्टंट तयार केला असतो मटेरियल वाईज सगळ्या गोष्टींमध्ये तसंही तो पण असतो इंटिग्रेशन जेव्हा आपण करतो तेव्हा सगळे इंटिग्रेशनचं जे आन्सर केलेलं आहे तुम्ही न्यूटनने फॉर्म्युला डिस्क्राईब केले ऍक्च्युअली न्यूटनचं इंटिग्रेशन आहे सगळं तर न्यूटनने जे हे इंटिग्रेशनचा काढलं आहे हा फॉर्म्युला याच्यामध्ये त्याला एक नंबर ऍड करावा लागतो काहीतरी कॉन्स्टंट तो काही पण असू शकतो तो डिपेंड असणार तो कॉन्स्टंट नंबर ऍड केल्याशिवाय तुम्हाला याच्या इंटिग्रेशनची ऍक्च्युअल व्हॅल्यू भेटणार नाही कळालं का म्हणजे कॅल्क्युलसच्या फॉर्म्युल्यामध्ये ही कॉन्स्टंट टर्म कंटिन्युअसली ऍड करत ओके तसं डेरिव्हेटिव्ह वरूनच ऍक्च्युअली आलेलं आहे ते हे इंटिग्रेशन कुठून तयार झालं डेरिव्हेटिव्हच्या रिव्हर्सून तयार झालं तर त्याच्यामुळे ते वाटल्यास मी सेपरेट सेशन घेईल त्याच्यावर तरी तुम्हाला सी काय येतो ते सांगायला डेरिव्हेटिव्ह म्हणता ते मला म्हणजे ऍक्च्युअली म्हणता येतं तसं म्हणजे कसं असतं ते कधी कधी काय असतं माहिती का मी सांगतो का तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो जर मी डिफरन्शिएशन करतोय डी विथ रिस्पेक्ट टू एक्स सो एक्स प्लस 4 जर असेल समजा असं आहे ना याचं ते नोटीस जर तुम्ही घेऊन टाकलं तुम्हाला आन्सर काय भेटतं 3 आणि आपण पुढचं काय केलं तुम्ही 0 कळलं का पण मग इंटिग्रेशन करताना फक्त येईल ना तो यायला पाहिजे ना इंटिग्रेशन करताना नाही कळलं म्हणजे माझं म्हणणं आता आहे की मी जर या 3 चे इंटिग्रेशन घेतलं तर मला आन्सर भेटलं पाहिजे हे बरोबर की नाही पण मला ते भेटते का आता ते ऍक्च्युअल इंटिग्रेशनच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर काय भेटतं या 3 ला हा जो पुढे 1 आहे 1 चे इंटिग्रेशन एक्स असतं जसं एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो तसं 1 चे इंटिग्रेशन एक्स असतं कळालं का रिवर्स येते एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 तर 1 चे इंटिग्रेशन एक्स तर मग माझं म्हणण्याचा अर्थ आहे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो इथं की तो सी आला का तो तुम्ही सी अशासाठी आला आहे की समजा डी बाय डी एक्स ऑफ 3x + 4 जर मी घेतो त्याचा आन्सर तुम्हाला 3 भेटतो या 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि हा 4 चा 0 झालेला आहे डेरिव्हेटिव्ह काल आपण डिस्कस केले आता
मला माझं जेवढं नॉलेज आहे तर मला काय माहिती आहे की डेरिव्हेटिव्हच्या एक्झॅक्ट ऑपोजिट प्रोसेस इंटिग्रेशन असते. एक्झॅक्ट ऑपोजिट प्रोसेस असते म्हणजे जर डेरिव्हेटिव्ह स्मॉल स्केलवर राहणार तर इंटिग्रेशन त्याला सगळ्याला लार्ज स्केलवर फिट होतं आणि परत आन्सर तेच देतो. ओके मग त्या हिशोबाने याचं जर मी इंटिग्रेशन घेतलं तर मला काय भेटायला पाहिजे, ही टर्म भेटायला पाहिजे की नाही, बरोबर ना. जर या नंतर डेरिव्हेटिव्ह आहे तर याचं इंटिग्रेशन म्हटलं नाही भेटलं पाहिजे, तर मग तुम्ही याचं इंटिग्रेशन करत मला तसं नाही भेटत. हा थ्री तर इंटिग्रेशन याला इंटू वन असेल सगळं, बरोबर, थ्री टू वन. तर हा थ्री तर येईल समजा इकडे कॉन्स्टंट बाहेर, तर इंटिग्रेशन ऑफ वनच राहिले की नाही. इंटिग्रेशन ऑफ वनला आपण एक्स म्हणू शकतो म्हणजे हा थ्री एक्स झाला. पण आपल्याच्या फोरचं काय गेलं तुम्ही, तो काही येणारच नाही ना, येणार कशाची सी, मग तो सी कोण येतो कॉन्स्टंट फोर. तो काही मग डेरिव्हेटिव्ह मध्ये हे जे कॉन्स्टंट तुम्ही लॅप्स करून टाकलेले आहेत ते इंटिग्रेशन करताना टाकावे, तेव्हाच ते व्हॅल्यू होणार. आता कळालं का हे सी का आला, शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला असं असतो मॅट. आता याचा काही संबंध नाही तुमच्या मॅथ्सशी, हा संबंध कोणाशी येत ना, फिजिक्स. त्याचा संबंध कोणाशी आहे, फिजिक्स. मॅथ्स मॅथ्स फक्त तुम्हाला म्हणते सी टाका बस. आता बऱ्याच वेळेस असं होतं, तुम्ही बऱ्याच कोणालाही तुम्ही विचारा ही गोष्ट आहे, सीचा आन्सर कोणाला देता येईल, हे फक्त आन्सर कोण देऊ शकतं ज्याने मॅथ्सचं अप्लिकेशन फिजिक्समध्ये केलंय. मॅथ्सचे दोन प्रकार आहेत, एक अप्लाय करणं आणि नुसतं शिकणं. तर मॅथ्सचा नुसता शिकणारा जो विद्यार्थी त्याला या सीचा आन्सर देता येत नाही, तो हे सॉल्व्ह करतो खूप जबरदस्त, पण तो शिकायला त्याचा आन्सर त्याला माहीत नसतो कारण त्याने अप्लाय केलं नव्हतं आयुष्यात कधी. बरं, तुम्ही कोणत्याही तुमच्या स्टुडंट बाकीच्या कोणत्याही तुमच्या मित्राला विचारून घ्या कशी काय येतो, पूर्ण इंटिग्रेशन त्याला परफेक्ट आहे, मग तसं जर विचारा त्याला सांगता येत नाही कारण त्याने रट्टा मारला जातो. पुढे बघा, एक्स रे टू एन डी एक्स याचा फॉर्म्युला असतो एक्स रे टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन प्लस सी. ओके, चेन रूल इथं पण आहे, है ना, चेन रूल. तो दुसरी टर्म असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे काढता होते, है ना, काल आपण डिस्कस केलं ते. समजा इन केस आता याचा एक एक्झाम्पल घेऊन टाकतो आम्ही ना, फॉर एक्झाम्पल हे कोण हा फॉर्म्युला कुठे लागणार आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रे टू क्यूब आहे समजा एक्स क्यूब ऑफ डी एक्स, बरोबर. सो या ठिकाणी एक्स रे टू एन वाटत नाही का तुम्हाला, हा यांच्या जागी कोण आहे, थ्री, यांच्या जागी थ्री. सो फॉर्म्युला काय म्हणतो, एक्स थ्री प्लस वन डिवाइड बाय थ्री प्लस वन प्लस सी. त्या हिशोबाने काय झालं पाहिजे, एक्स टू फोर डिवाइड बाय फोर प्लस सी, हे तुमचं इंटिग्रेशन. कळालं, एकदम ओके. यस सर, आपण जे डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय डी एक्स लिहितो त्याच्यात फक्त डी एक्स लिहायचं ना, इंटिग्रेशन करताना सिस्टीम आहे त्याची नाही, जसं आपण डी बाय डी एक्स लिहितो ना तसं इथं डी एक्स आणि इंटिग्रेशन असतं. कळालं का, तो ऍक्च्युअल फॅक्टर असा आहे, इंटिग्रेशन हे वाढवतं मल्टिप्लाय करतं म्हणून त्याचा डी एक्स मल्टिप्लाय होतो, डेरिव्हेटिव्ह कमी करतं म्हणून त्याला डिवाइड होतो. कळालं का, दुसरे एक्झाम्पल घेतो आम्ही इंटरेस्टिंग. समजा इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स असेल, त्याचं इंटिग्रेशन कसं काढणार, एक्स समजा एक्स क्यूब आहे, त्याचं इंटिग्रेशन कसं काढणार, वन अपॉन एक्स क्यूब डी एक्स. तर खूप सोपं आहे ना, हा एक्स क्यूबचा आपल्याला वन अपॉन एक्स क्यूबचा फॉर्म्युला नाही माहिती वाटला, एक्स बरोबर ना, एक्स क्यूबला वर घेऊन जा, म्हणजे मी असं लिहू शकतो का, वन अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू एक्स रेशो मायनस थ्री, चालेल ना, एक्सपोनेंशियल पॉवर. सो मी त्या हिशोबाने याला सोल्यूशन देतो एक्स रेज टू मायनस थ्री डी एक्स. कळलं, सो आता या या ठिकाणी एक्स रेज टू यांचा फॉर्म्युला लागेल का, लागेल. यांची व्हॅल्यू काय येतं, मायनस टू. काय म्हणतो फॉर्म्युला, एक्स प्लस वन डिवाइड बाय प्लस वन. सो काय येणार, एक्स रेज टू मायनस थ्री प्लस वन डिवाइड बाय मायनस थ्री प्लस वन प्लस सी. ओके, सो काय आन्सर येणार, एक्स रेज टू मायनस टू डिवाइड बाय मायनस टू प्लस सी. जमेल असा प्रकार, पहिला फॉर्म्युला काही डाऊट, दुसरा फॉर्म्युला लिहून घेतलं हे पाहतात का तुम्ही घेतलं तुझी रेकॉर्डिंग. चेन रूल सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये पार्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह सांगतो, इकडे इंटिग्रेशन सांगतो.
डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय होते बघा तुम्ही लक्षात घ्या डी बाय डी एक्स ऑफ जर मला सपोज कोणाला काढायचं आहे 2x + 3 चा होल ब्रॅकेट क्यूब अशी टर्म याला मी कसा फॉर्म्युला वापरायचा याला मी एक्सप्रेशन वापरायचो आता त्याला एक्स पकडून घ्यायचो आणि रेस्ट टू एन सो याला मी डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा डी बाय डी एक्स ऑफ मी त्याला असं म्हणायचो हा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असतो एन एक्स रेस टू एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करतोय मी हा इंटिग्रेशन इथे करणार होतो त्याच्या अनालॉजी सांगते कसं आहे मग इकडे पहा याला फॉर्म्युला वापरावा लागेल 2x + 3 रेस टू हा जो 3 आहे हा समोर येईल बरोबर ना एन एक्स रेस टू एन मायनस वन एक्सच्या ठिकाणी येणार कोण हा ब्रॅकेट कंप्लीट तो ब्रॅकेट घेऊन टाकला मी एन म्हणजे कोण 3 बरोबर ना आणि हा वरती 3 - 1 कळलं येस त्या फॉर्म्युला काय म्हणते ना आता जसं हे होतं तर मी एक्सच्या जागी एक्स होता का एक्सच्या जागी एक्स आहे का नाही ना याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागतो बरोबर की नाही जोपर्यंत बरोबर हा फॉर्म्युला एक्झॅक्ट मॅच होत नाही आपल्या फॉर्म्युला सोबत तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत राहावा लागतो म्हणजे ही जी टर्म आली ही ही एक्स टर्म या एक्स च्या जागी आली नाही अशी तिचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढे म्हणावा तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ 2x + 3 घ्यावा लागणार आहे कारण ह्या जो फॉर्म्युला बसत होता याच्यामध्ये ही एन म्हणजे 3 होतं एन मायनस वन म्हणजे 3 - 1 होतं पण हे एक्स च्या जागी ही कम्प्लीट टर्म होती ती तिथं एक्स असली असते थांबलो असतो पण ती कम्प्लीट टर्म असल्यामुळे पुढे थांबलो थ्री इन ब्रैकेट 2x + 3 का होल ब्रैकेट स्क्वेअर आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो या 2x चा डेरिव्हेटिव्ह तो 2 आणि या प्लस 3 चा 0 बरोबर मग ऍक्च्युअल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह भेटतो हा 2 + 0 याचा आंसर असतो 2 × 3 = 6 इन ब्रैकेट 2x + 3 होल ब्रैकेट स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय प्रॉब्लेम सर समजा आपण कॉम्पिटिटिव्ह मध्ये करतोय तर कॉम्पिटिटिव्ह मध्ये ते होल याचा इम्पॉर्टंट आहे म्हणजे टोटल डेरिव्हेटिव्ह तो असतो का हे जे ना हे तुम्ही डायरेक्ट जरी केलं तरी चालतं आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा एका लाईन मध्ये आंसर पडतो ते काय फक्त ते हा म्हणजे हे ज्या 4 स्टेप वाढवला ना मी वाढवणार नाही मी या स्टेप मध्ये ही स्टेप लिहिन परत ही स्टेप घेईन तर डेरिव्हेटिव्ह काढू देतो तेव्हा जसं मला जसं आता हे बघितल्यावर वाटत असत जसं 3 2x + 3 - 2 हाच फॅक्टर आहे की जशी तुम्ही प्रॅक्टिस जास्त करणार तशी स्पीड आपोआप वाढते स्पीड वाढवायचा एकच उपाय आहे काही करणं म्हणजे स्पीड वाढत नसते म्हणून तुम्हाला हे तर बेसिक का शिकवलं गेलं हे जसजशी तुम्ही प्रॅक्टिस करत राहणार तसं तशी तुम्ही एका लाईन मध्ये डेरिव्हेटिव्ह काढणार शिकणार कारण तुमच्या डोक्यामध्ये ते फिक्स होऊन जातं काय कसं काय करायचं कसं काय करायचं प्रॅक्टिसचा खेळ आहे सगळं आता इंटिग्रेशन मध्ये नेमकं काय होतं भाषा हे जे डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह पुढे टर्म जाते ही कशी जाते सपोज असं याचं जे इंटिग्रेशन काढतो ना मी इंटिग्रेशन लावतो 2x + 3 - 3 dx करतोय का हो याचं जे इंटिग्रेशन काढतोय का सेम क्वेश्चन इंटिग्रेशन मध्ये तुमचा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस क्लियर फॉर्म्युला चेंज बिकॉज इंटिग्रेशन मग आता इंटिग्रेशनचा आंसर आला पाहिजे एक्स म्हणजे काय 2x + 3 एक्स म्हणजे तो ना 2x + 3 n म्हणजे काय 3 + 1 करताय का हे सिद्धेश करताय का बाकीच्या कळेल ते तुझे डिवाइडेड बाय 3 + 1 x = n + 1 / n + 1 नो आता मुद्दा महत्त्वाचा इथं हा आहे की या एक्स जागी इथं कोण आलेलं ही कम्प्लीट टर्म आली का बरोबर नाही म्हणजे याचं इंटिग्रेशन पुढे परत घ्यावं लागेल कळालं का याच्या सारखं जे पाहिजे एक एल एक्स रेस टू एन मायनस वन की एक्स जागी ही कम्प्लीट टर्म आली होती नाही याचं डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावं लागलं तर सेम इथं असतं या ठिकाणी एक्स झालं पाहिजे होता तिथं 2x + 3 आहे त्याचं इंटिग्रेशन पुढे घ्यावं लागतं तर हे जे इंटिग्रेशनची जी टर्म आहे तिच्यात थोडासा फरक आहे इकडे लक्ष द्या इम्पॉर्टंट सर्व सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट हे जे तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायचे हा डेरिव्हेटिव्ह असं पुढे घ्यायचे बरोबर तर याच्यामध्ये पुढे इंटिग्रेशन न घेता डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो याचा समजलं का याचा
डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो ना की इंटिग्रेशन, आणि डेरिव्हेटिव्ह कुठे घ्यावा लागतो डिवाइड मध्ये, म्हणजे कसं घेणार 1 अपॉन d / dx ऑफ 2x + 3 सर, म्हणजे फर्स्ट फंक्शन संपल्यावर हर एक फंक्शनला डिवाइड मध्ये जर हा चेन रूल लागेल चेन तर समजते तुला हे, म्हणजे ही एक्स लगे दुसरी टर्म आली त्याचा पुढे आपल्याला या घेणे कसं डेरिव्हेटिव्ह घेत राहायचं आपण, आणि तो पण सगळे सर फक्त फर्स्ट टर्मला इंटिग्रेशन आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह, हां कसं रेसिप्रोकल, रेसिप्रोकल कसा रेसिप्रोकल करते नाही हे ही विसरू नका, इथं इंटिग्रेशन नाही घ्यायचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे तो पण रेसिप्रोकल प्रोकल, मग परत ही जर टर्म नाही झाली परत तेच करायचं रेसिप्रोकल रेसिप्रोकल चेन रूल dx ऑफ रेसिप्रोकल चेन रूल सुरू करते सर, मग आता हे जर नाही झालं तर मग रेसिप्रोकल म्हणजे हे वर येईल आणि आता होईल नाही का डेरिव्हेटिव्ह, आणि जर नाही झालं तर म्हणतो अजून एक जर चेन लागली तर अजून लागेल तर त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह येणार पुढे, मग रेसिप्रोकल म्हणजे त्याचा पुन्हा रेसिप्रोकल होणार डेरिव्हेटिव्ह, नाही करत प्लस सी नाही असं, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार इज इक्वल टू हे तर नाही राहिले 2x + 3 चा होल ब्रॅकेट टू 4 डिवाइडेड बाय 4 इनटू हे 1 अपॉन हे 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 + 0 0 बरोबर ना, हे 2x चा 2 आणि हा दिसचा फंक्शन 0 आणि हे + c म्हणजे आपल्याला आंसर ऍक्च्युअली भेटणार 2x + 3 होल ब्रॅकेट टू 4 डिवाइडेड बाय 4 इनटू हार्ट 1 बाय 2 प्लस सी, सो आपल्याला ऍक्च्युअली आंसर भेटला पाहिजे 2x + 3 होल ब्रॅकेट रेस टू 4 डिवाइड बाय 4 टूचा 8 + c + c, ओके कळालं का हे डाउट नाही, तर याच्यामध्ये सर्वात जास्त कोणाचं कन्फ्युजन राहतं सुपर सर, एक विचारायचं ते आपण परवा दिवशी सॉल्व करत होतो ते तुम्ही सांगितलं ते नंतर विचारलं पाहून घेऊ नाही लेक्चर झाल्यानंतर विचारलं आहे की नाही, तर इकडे पहा आतापर्यंत तुमच्या डोक्यामध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह आहे सो त्यामुळे कन्फ्युजनचा चान्स नाही आहे, आता कन्फ्युजन होईल आता खिचडी होणार आहे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हची, आणि हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा यांचे फॉर्म्युले एक्झॅक्ट ऑपोजिट आहेत, तुम्ही नीट पहा ते एक्झॅक्ट ऑपोजिट पाहतो, म्हणजे एक या अँगलने जातो एक अँगलने जातो आणि तुम्हाला एकाची सवय असते म्हणून तुम्हाला खूप छान वाटतं ते वा मस्त तेवढ्याच हां एवढ्याच फक्त पुढच्या माझं म्हणणं आहे फक्त लक्ष ठेवा अभ्यास करताना कसा करायचा हे टॉपिक डेरिव्हेटिव्हपेक्षा वेगळा कसा याचा विचार करूनच अभ्यास करायचा, का सांगतो तुम्ही फक्त इंटिग्रेशनचा अभ्यास केला आणि मग तुमचा डेरिव्हेटिव्ह पण झालेला आहे, तुम्ही जर दोघांमधला डिफरन्स समजून नाही घेतला तर तुम्हाला शेवटी समजणार नाही की डेरिव्हेटिव्ह वापरू का सर, तुम्ही सोबत केले तर मग तुम्ही सोबतच करा ना, तेच तर सांगतोय मी तुम्हाला दोन सेक्शन का करून देतोय, इथं डेरिव्हेटिव्ह शिकवायची काय गरज होती, गरज याच्यासाठी होती की याच्यातला नेमका फरक तुम्हाला कळाला पाहिजे, समजतंय ना, याच्या पुढचा अभ्यास करताना मी स्ट्रॅटेजी सांगतोय तुम्हाला, भविष्यात तुम्ही स्टडी करणार किंवा इंटिग्रेशनचा तेव्हा प्रत्येक क्वेश्चन अभ्यास करताना याचा डेरिव्हेटिव्हशी संबंध काय याचा पहिले विचार करायचा आणि मगच क्वेश्चन टॅकल करायचा, जर तुम्ही तसं नाही केलं पेपरमध्ये तुम्हाला इतकं कन्फ्युजन होईल तुम्ही कोणताही फॉर्म्युला कुठेही काहीही वापरणार नाही, मोठा गंभीर प्रश्न आहे आणि हे तरी ठीक आहे, इथं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सेपरेट चॅप्टर आहे, डिफरन्शियल इक्वेशन नावाचं चॅप्टर आहे ज्यामध्ये इंटिग्रेशन पण त्याच क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह पण त्याच इंटिग्रेशन मध्ये पण डेरिव्हेटिव्ह येतच आहे ना, मग तेच आहे ना ते मर्जिंगच आहे ना एकमेकाची, हां सर मग हे ठीक आहे समजा पण जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉस्टचं साईन होतं मायनस साईन होतं ते इंटिग्रेशन पण आहे ना, आहे ना मग ते आहे ना, एक एक फॉर्म्युला घेतोय हा पहिला फॉर्म्युला झाला फर्स्ट फॉर्म्युला दुसरं समजा लिहून झालं काय लिहून झालं का हो पटकन येणार तर फोटो काढा आपण आपण सिद्धेश लवकर पेन चालवायचा नाही तर मग फोटो काढून घ्यायचा वेळ वाया घालायचा सर, डेरिव्हेटिव्ह इतकेच फॉर्म्युले की इंटिग्रेशन जी पण जास्त आहे कमी नाही आहे जास्त आहे घेऊ पुढचा फॉर्म्युला
इंटीग्रेशन ऑफ ए रेज टू एक्स काय असतं इंटिग्रेशन मध्ये जर तुम्हाला ही टर्म काढायची असेल तर याच्यामध्ये कसं ए रेज टू एक्स ऍज इट इज येतो तसं इंटिग्रेशन मध्ये पण ए रेज टू एक्स ऍज इट हे याच्यावरच तयार झाले तुम्ही याचं इंटिग्रेशन घ्या तुम्हाला ए रेज टू एक्स भेटतं बरोबर है ना मग इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू एक्स पाहिजे हा लॉग ऑफ ए काय करायचं इकडे इकडे डिवाइड डिवाइड म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू एक्स चा फॉर्म्युला भेटेल नाही कळलं कळलं ते तुला तयार झालंय ना ते मल्टिप्लाय मग इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू एक्स चा फॉर्म्युला काय मग ए रेज टू एक्स वन लॉग ऑफ ए टी प्लस ए सर हर एक फंक्शन मध्ये प्लस सी येतो हा आता हे एक्स ची व्हॅल्यू काय असेल ते तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे ना ते 2x + 3 असू शकते त्याच्यामध्ये कोणी कॉन्स्टंट असू शकतो मला काय माहिती आता हे सी म्हणजे काय आता जर तिथं कोणीच म्हणजे असं बघितलं असेल जसं 2x असं बघितलं असेल त्याच्यामध्ये कोणीचाच नंबर वगैरे नाही आहे या ठिकाणी काय होईल ह्या सी ची व्हॅल्यू 0 होते सी ना तो कॉन्स्टंट नंबर आहे जर त्याच्यामध्ये तो कॉन्स्टंट नंबर येत नसेल तर त्याची व्हॅल्यू 0 येत असेल तर नाही कळलं का सो इजी प्रकार आहे आता याच्या जर एक्झाम्पल घ्यायचं ना तर सांगू का घेऊन फॉर एक्झाम्पल एखादी छोटंसं एक्झाम्पल घेतो समजा इंटिग्रेशन ऑफ 3 रेज टू साईन ऑफ एक्स असेल तर काय घेणार सुपर हां याला याला याच्यासोबत कम्पेअर करा 3 रेज टू एक्स म्हणजे ए च्या जागी ए च्या जागी 3 आहे ए च्या जागी 3 आहे आणि एक्स च्या जागी साईन ऑफ एक्स आहे कळलं काय असणार ए रेज टू एक्स म्हणजे 3 साईन ऑफ एक्स डिवाइड बाय लॉग ऑफ 3 ए 3 ना सर प्रत्येक हां 3 आणि प्लस 6 प्लस 0 प्लस 6 आणि नाही प्लस 3 आहे जर म्हणतात दिलेलं आहे ना कॉन्स्टंट आणि अरे जो पर्यंत एक्स जागी एक्स येत नाही तो पर्यंत सुरूच राहत जो पर्यंत तुमचा परफेक्ट फॉर्म्युला बसत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह थांबत नाही इंटिग्रेशन पण थांबत नाही परफेक्ट बसला फॉर्म्युला तुमचा नाही बसला ना सबस्टिट्यूट करावं लागलं या ठिकाणी हा जो एक शब्द आलेला आहे तुमचा म्हणजे हा 3 रेज टू एक्स पाहिजे होता ऍक्च्युअली पण तो एक्स जागी कोण आहे त्याचा पुढे काय घ्यावं लागेल म्हणजे इथं मला अपॉन डी वाय डी एक्स ऑफ साईन ऑफ एक्स घ्यावं लागेल कळलं का आणि मग सी ओके हे करतोय का हो हां आणि शोधू नका री साइन ऑफ एक्स डिवाइड बाय लॉग ऑफ 3 आणि इथं वन अपॉन साइन ऑफ एक्स डिवाइड कॉस ऑफ कॉस कॉस ऑफ एक्स एक्स आणि हा प्लस सी सी म्हणजे तुमचं इक्वेशन असलं पाहिजे 3 साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स लॉग ऑफ ए लॉग ऑफ 3 याला पुढे लिहा तुम्ही कॉस ऑफ एक्स प्लस सी म्हणजे इंटिग्रेशन आहे म्हणजे कळलं का हो सर सेकंड फॉर्म्युलाकडे या ई रेज टू एक्स ई रेज टू एक्स ते तर खूप इझी असतं ई रेज टू एक्सचा मॅटर ई रेज टू एक्स ते ई रेज टू एक्स असतो डेरिव्हेटिव्ह मध्ये इंटिग्रेशन तर तेच ना ते फरक असतो इकडे तिकडे फिरलं तेच होईल ड्रॉप करू का हो सर फोटो काढला का हो सर कळत नसेल सांगा खूप महत्वाचा चॅप्टर आहे तुम्हाला मॅथ्स मध्ये आयुष्यात काही करायचं असेल तर तुमचं भविष्य हे सर ते प्लॉट साइज पण अशी अनइवन असली तर ते पण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तर ते कशी काढतात सर ऍप्लिकेशन मध्ये लिमिट लिमिट लावतो ना मी त्याला डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये कुठून कुठपर्यंत
लिमिट लावते की म्हणजे ते लॉन्जिट्यूड लाइन याच्यावर होते हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलचे लिमिट लावतो ना. अच्छा अच्छा ओके. कोणताही कर्वेचर शेप आपल्याला सम कर इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेटरी सम सगळ्यांचे सम करता येते. पण मग आता शेप जर असा आता समजा अशा टाईपचा शेप असेल समजा अशा आता हे तुम्हाला असं काढता येतं याला असं एक ट्रायंगल हे पेंटागॉन हे पुढे ट्रायंगल हे जमतं तुम्हाला कर्व असं नाही काढता याचा काही विषय नाही. हेच गोष्ट अशी झाली अशी पण नाही ते मग अशी काही विषय हां आता काय करणार आता कोणते ट्रायंगल तर कोणते हाफ सर्कल मारणार तुम्ही इथं पण जमिनीचा एरिया किंवा निसर्गाने का तुमच्या बरोबर तसं ठरवून ठेवलंय का की मी बरोबर ट्रायंगलच देईल आणि आता एक लँड असते निसर्गाने तयार केली ती नाही चारणी ते बरोबर असं सर्क्युलर शेप आणि ट्रायंगल शेप मध्ये देतं का तुम्हाला काही ते मग तरी पण लोक एरिया काढतात तसा तिकडच काय काढतात कळलं का. मग त्यांचं जे ऍप्लिकेशन आहे ते लोकांचं ते कशाचं युज करतात तिथं इंटिग्रेशनचं युज करतात तसे काही काही काय काढायला याला याला काय अप्पर लिमिट लोअर लिमिट अप्पर लिमिट लोअर लिमिट लावत चालावं वाटत चारही मॅथ आहेत इंजिनिअरिंगला. मग तुम्ही सीएसला असा का सिव्हिलला असा का इलेक्ट्रिकलला असा कुठे असा फोर मॅथ्स मला येणार नाही ना काही ऍप्लिकेशन आहे कॉम्प्युटरला उगा टॉर्चर करण्यासाठी थोडी देणार आहे मॅथ्स एवढा भंगार सगळे टॉर्चरसाठी चालू कुठल्याही ब्रांचला तुम्ही मॅथ्स तुम्हाला इंजिनिअरिंगला आहेच तो ब्रांच कुठली घ्या फुल इंजिनिअरिंग कुठलीही घ्या फुल इंजिनिअरिंग हा फर्स्ट इयर सेकंड इयर तुम्हाला मॅथ्स द्यावाच लागतो. हा फर्स्ट इयर थोडस कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला नाही येत सिलेबस युनिवर्सिटी वाईज चेंज होतो. M1 काय M1 युनिवर्सिटी प्रत्येक युनिव्हर्सिटीचा डिफरंट आहे. M1 M2 M3 कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये M2 कठीण असतो कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये M1 कठीण असतो इथली जी आहे बाटू झाली म्हणजे ही होती ना ती गव्हर्नमेंटची होती ना नाही असं वेगळंच काहीतरी केलं त्यांनी दोन तीन मिक्स करून तर ते बाटूला M2 कठीण आहे इंटिग्रेशन एक्झॅक्ट ऑपोजिट फॉर्म्युला या ठिकाणी जसं डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स असेल म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तुम्ही कॉस ऑफ एक्स बरोबर. मग जर मी असं इंटिग्रेशन घेतलं बरोबर तर मग याचं पण इंटिग्रेशन घ्यावं लागेल दोन्ही साईडला इंटिग्रेट करावं लागेल ना. एका साईडला कसं काय करणार तुम्ही मी फॉर्म्युला तयार करून दाखवतो तुम्हाला तयार कसा झाला हा फॉर्म्युला मिळेल तुम्हाला हा हो साईन ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स असतो. मला काय पाहिजे मला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाहिजे मला इंटिग्रेशन मध्ये याचा साइन ऑफ एक्स इंटिग्रेशन नाही भेटणार मला याचं तर कोणाचं इंटिग्रेशन भेटेल कॉस ऑफ एक्स. हां मग मी टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स असं केलं म्हणजे या साईडला इंटिग्रेशन घेतलं तर या साईडला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मग हे इंटिग्रेशन आणि हा डेरिव्हेटिव्ह एकमेकाला कॅन्सल करतो
मग इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स काय भेटलं तुम्हाला? साइन ऑफ एक्स. कळलं का? अपोजिट आहे त्याची. तसं तर प्रॉब्लेम आहे. आणि मग बरोबर आहे साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स. मग ते येईल ना तुम्ही माहीत असणार पाहिजे ना. हे कळलं का? कॉस ऑफ एक्स इंटिग्रेशन साइन ऑफ एक्स आहे. आता समजा डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय होता? cos of x minus sin of x correct mate yacha mun mala sin of x cha formula bhetla taking integration on both sides barobar so he minus sin ikkada usdo mi ikkada thodo tare bigal ka kay minus ala multiply sin change derivative integration ma tumhala integration of sin of x cha formula kay bhetla minus cos minus cos fark padla ki nahi कॉसचा माइनस साइन ऑफ सो तर साइनचा माइनस कॉस ऑफ एक्स तेच शब्द डेरिव्हेटिव्ह फक्त उलटे. क्लियर? हो सर. क्लियर? पाठ करा पाहून सगळ्याचीच निघत नाही आता. आता बघा नंतर टॅनच्या याच्यावरून निघतो बाय एक फॉर्म्युला टॅनच्या याच्यावर. टॅनच्या याच्यावर काय निघणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स काय असतो? इंटिग्रेशन ऑन बोथ साइड डेरिवेटिव कैंसिल सो tan ऑफ x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 6 square x. म्हणजे जर तुम्हाला 6 square x चे इंटिग्रेशन पाहिजे असेल तर ते काय लिहिता येईल? tan ऑफ x. आणि sec x चं काय होईल? sec x चं नाही, sec x चं वेगळं काम होतं. वेगळं काम होतं. sec x चं tan square x काय नाही तसं नाही करायचं. समजतंय ना? म्हणून कॉम्प्लिकेशन असेल. sec x चं इंटिग्रेशन नाही आपल्याकडे. sec x चं इंटिग्रेशन वेगळं पद्धतीने काढावं लागेल. त्याला अलग टाईपचं फॉर्म्युला वापरावा. नाही चेक सिलेबस आहे काय आहे हे बट प्रोसिजर आहे त्याला एक कसं जातं जे निघत नाही. कळलं का? हो. अजून तुमचा कॉट ऑफ एक्सचा फॉर्म्युला असतो तुमच्याकडे आहे की नाही? तर कॉट ऑफ एक्सचा पण निघू शकतो. कॉट ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असतो? डी बाय डी एक्स ऑन कॉट ऑफ मायनस एक्स काय असतो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स बरोबर. मग याचं इंटिग्रेशन घेतलं taking integration on both side so derivative cancel so cot of x is equal to minus udhe minus ani karne ke shift karto okay so cot minus cot of x se kona integration hai cos x cos x square x ha laksha theva cos x square x hoto ni cos x nahi manate yes cos x square x se integration minus cot of x asna ulat palte हे सगळे पॉप्युलर पार्ट करायचे उलटे सरळ नाही उलट पाट करा. त्याच्यानंतर सेकंडचं लक्ष ठेवा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेकंडचा? डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स काय असतं? सेकंडचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच्या मध्ये ना तो तो लॉगचा काय केला होता? कारण तो कॉन्स्टंट होता. तो लॉगचा फॉर्म्युला सांगितला होता मी एरेज टू एक्सचा. आठवला का? एरेज टू एक्सचा एरेज टू एक्स लॉग ऑफ ए असं होतं की नाही ते? मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? या डेरिव्हेटिव्ह असतो इथं डी बाय डी एक्स आणि याचं इंटिग्रेशन घेतलं तर हा लॉग ऑफ ए इकडे डिवाइड होईल असं सांगितलं होतं की नाही? असं सांगितलं होतं ना? हा लॉग ऑफ ए का डिवाइड झाला? कारण हे कॉन्स्टंट टर्म आहे, हे इंटिग्रेशनच्या बाहेर असते. बरोबर की नाही? याला असं लिहू शकतो ना लॉग ऑफ ए इंटिग्रेशन ऑफ ए टू एक्स
कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर असते म्हणून ती डिवाइड झाली. कळलं का? जो फंक्शन आहे तो डिवाइड होणार नाही, तो इंटिग्रेशनच्या आत आहे. सेक झालं कोसेक, कोसेक काय म्हणतोय? कोसेक काय असेल? डी बाय डी एक्स ऑफ कोसेक. काय फॉर्म्युला आहे कोसेकचा? मायनस कोसेक एक्स कॉट, मायनस कोसेक एक्स कॉट ऑफ एक्स. मग इंटिग्रेशन कसं येईल? पहिले हे मायनस इंटिग्रेशन करा, याचं इंटिग्रेशन घ्या. कोसेक कळलं का? इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट ऑफ एक्स मायनस कोसेक एक्स. फॉर्म्युला तुम्हाला माहिती बघा. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स काय असतो? लॉग ऑफ एक्स वन अपॉन एक्स केली डेरिव्हेटिव्ह मध्ये. मग इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स म्हणजे लॉग ऑफ एक्स. कळलं? नीट लक्षात घ्या. आणि इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स ते वेगळं, तो वेगळा फॉर्म्युला नाही ना. वन अपॉन एक्स चे इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स चे इंटिग्रेशन वन अपॉन एक्स नसतो. चला इथपर्यंत जरी तुम्हाला हे फॉर्म्युला आजचे समजले तरी बस समजले. आता हे सगळे फॉर्म्युले पाहतो. आता उद्यापासून याचं ऍप्लिकेशन सुरू. ओके, आज आपण थांबू. किती वाजले? आवाज बदलून केला का माझा? नाही. ठीक आहे.